महाविकास आघाडीकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे. ते मुद्दे काढतात की कर्नाटक बँकेला का खाती देण्यात आली. ते मुद्दा काढतात की बेरोजगारी वाढलेली, महागाई वाढलेली आहे. खरं म्हणजे आजचा मोर्चा हा केवळ राजकीय मोर्चा आहे. कारण जे लोक संतांना शिव्या देतात, देवदेवतांना शिव्या देतात, वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे माहिती नाही, तो कुठल्या साली झाला हे माहिती नाही, अशा प्रकारे जी मंडळी आहे ही मंडळी कोणत्या तोंडानं आज या ठिकाणी हा मोर्चा काढताय. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राचे जे मानक आहे त्यांचा अपमान होऊच नये या मताचे आम्ही देखील आहोत. आणि तो जर कोणी करत असेल तर तो योग्य नाही हे वारंवार सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण जाणीवपूर्वक त्याला राजकीय मुद्दा बनवला जातोय. माझा सवाल आहे आणि विशेषतः तो शिवसेनेला सवाल आहे की रोज ज्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हा काँग्रेसने केला त्यावेळी तुम्ही मोर्चा का नाही काढला, त्यावेळी तुम्ही त्याच्यावर का नाही बोललात? स्वातंत्र्यवीर सावरकर हे मोठे नाहीत का? त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारे केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो, आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपण आज हे तीन पक्ष हे विसरले आहेत की कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद हा हे सरकार आल्यावर सुरू झालेला नाहीये, तो गेली 60 वर्ष त्या ठिकाणी आहे. आणि वारंवार या लोकांनी राज्य केलं, त्यांनी काहीही त्याच्यात केलेलं नाही, आणि आता कोणत्या तोंडाने या ठिकाणी सांगतायत? त्यामुळे मला असं वाटतं की निव्वळ मुद्दे न उरल्यामुळे राजकीय दृष्ट्या काढलेला हा मोर्चा या ठिकाणी आहेत. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचं श्रद्धास्थान कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतो. मुंबईला तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपकडून, असाही करू उद्धव ठाकरे. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंची कॅसेट तिथेच अडकली आहे आणि गेले 10 वर्ष तिथेच अडकली आहे. त्यांनाही हे माहिती आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, या भारताचं संविधान सर्वोच्च आहे हे माहिती असताना किती दिवस तेच ते डायलॉग ते मारणार आहेत. आणि आज सर त्यांच्या भाषणामध्ये एकही नवीन मुद्दा नाहीये, मुद्दाच नाहीये, केवळ शिवराळ भाषा वापरायची एवढ्यापुरतं त्यांनी भाषण केलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी आता काही नवीन लोक नेमून घेतले पाहिजेत की जे 2-4 नवीन मुद्दे त्यांना लिहून देतील आणि ते भाषणात काहीतरी नवीन, काहीतरी ऐकण्यासारखं, काहीतरी एका मोठ्या नेत्याने भाषण केलं आहे असं वाटेल, असं उद्धवजी बोलतील, एवढी मला एक माफक अपेक्षा त्यांच्यामध्ये. उद्धव ठाकरे असं बोलतात की सीमा प्रश्नाला काँग्रेस राष्ट्रवादी देखील जबाबदार आहे. खरं म्हणजे काँग्रेसच जबाबदार आहे. सीमा प्रश्न निर्माण करणार आहे कोण काँग्रेसच्या व्यतिरिक्त? कशा प्रकारचा अन्याय त्यावेळी महाराष्ट्रावर केला आणि त्याच्यानंतर सातत्याने केला हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांनी तयार केलेल्या प्रश्नावरच या ठिकाणी आता हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या त्या वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत. खरं म्हणजे तीन पक्ष एकत्रित येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला, आज तुम्ही कोणीही ड्रोन शॉट नाही दाखवू शकला. आज क्लोजअप दाखवावे लागले. दाखवला का कोणी ड्रोन शॉट? नाही दाखवला, कारण ड्रोन शॉट लायक मोर्चाच नव्हता. आम्हाला हे आधी माहिती होतं, आम्ही त्यांना विनंती केली होती की आझाद मैदानावर या, पण त्यांच्याजवळ आझाद मैदाना एवढी संख्या राहणार नाही. त्यांना माहिती असल्यामुळे जिथे रस्ता लहान होतो, निमुळता होतो, अशी जागा त्यांनी घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की या मोर्चाचं कुठलं विराट स्वरूप हे उद्धवजींना दिसलं, जसा त्यांचा पक्ष नॅनो होतोय तसा मोर्चे नॅनोच आहे.